मुंबईकरांना न मागताही मालमत्ता करमाफीचे अच्छे दिन आलेत. तुमचे 500 चौरस फूट तर आमचे 700 चौरस फूट अशी वरचढ सवलत देत भाजपनं शिवसेनेवर कुरघोडी करत श्रेय लाटण्याचा प्रयत्न केलाय. पण या चुनावी जुमल्यानं बीएमसीला दरवर्षी सुमारे 600 कोटी रुपयांवर पाणी सोडावं लागणार आहे. 500 फुटापर्यंत ज्यांची घरं आहेत त्या 500 फुटापर्यंतच्या घरात जे राहतात त्या मुंबईकरांना आम्ही मालमत्ता कर मुक्त करत आहोत. मुंबई महापालिका निवडणुकीवेळी शिवसेनेच्या वचननाम्यातील हा चुनावी जुमला अंमलबजावणीच्या अंतिम टप्प्यात पोहोचत असतानाच त्यावर डल्ला मारून सारं श्रेयच भाजपनं हायजॅक केलंय. मुंबई महापालिका सभागृहात सत्ताधारी शिवसेनेनं 500 चौरस फुटांच्या घरांना संपूर्ण मालमत्ता कर माफ तर 500 ते 700 चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता करात 60% सवलत देण्याचा प्रस्ताव जुलै 2017 मंजूर केला. पण आयुक्तांनी हा प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवलाच नाही. कारण यामागे होती भाजपची राजकीय खेळी. याचं श्रेय लाटण्यासाठी 700 चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याची मागणी मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी विधानसभेत केली आणि तत्काळ मुख्यमंत्र्यांनी याला अनुकूलता दर्शवली. शिवसेनेनं मात्र हे आपलंच श्रेय असल्याचं सांगत पालिका आयुक्तांना लक्ष केलं. मुंबईला मात्र त्यांची सांपत्तिक स्थिती चांगली असल्यामुळे सूट देणं शक्य होईल आणि म्हणून वैधानिक कारवाई करून अशा प्रकारचा प्रस्ताव जर त्यांनी पाठवला तर तो 500 फुटाचा असो की 700 फुटाचा असो अशा कुठल्याही प्रस्तावाला राज्य सरकार मान्यता देईल. संपूर्ण संकल्पना ही शिवसेनेची आहे, संपूर्ण मुंबईकरांना माहिती आहे आणि त्यामुळं गुरघोडी करण्याचा प्रश्न येत नाही. परंतु जो निर्णय आज झालेला आहे तो निश्चितपणे चांगला निर्णय आहे की आज लोकांना 700 फुटापर्यंत जर माफी मिळत असेल तर तो चांगला निर्णय आहे. आणि कुठेतरी शिवसेनेचा निर्णय हा पटल्यामुळंच व्यवस्थितपणे आज त्याला पुष्टी देण्याचं काम सरकारकडून झालेलं आहे आणि ते स्वागतार आहे. परंतु आज जो 500 फुटाचा प्रस्ताव जो प्रशासनाकडे दिलेला होता तो प्रशासनाने का पाठवला नाही त्याचा आम्ही स्थायी समितीमध्ये निषेध केलाय. मुंबईत 28 लाख घर आहेत. 700 चौरस फुटांपर्यंतची सुमारे 20 लाख घर आहेत. या निर्णयामुळे बीएमसीला दरवर्षी सुमारे 600 कोटी रुपयांच्या मालमत्ता करावर पाणी सोडावं लागणार आहे. मुंबईत 700 चौरस फुटांचे सुमारे 1.5 कोटीहून अधिक किमतीचे 2 BHK घर असणाऱ्यांना खरंच या मालमत्ता कर माफीची गरज आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय. यामुळे बीएमसीचा आर्थिक डोलारा कोसळून विकास कामांवर परिणाम होणार असल्याची भीती विरोधकांनी व्यक्त केली आहे. त्यामध्ये जे प्रॉपर्टी टॅक्स लोकांना महानगरपालिकांना जे मिळणार आहे त्यामध्ये टॅक्स कमी होणार. आपल्याला माहीत आहे की जे विकासाचे काम आहे ते बंद होणार आहे आणि विकासाचे काम बंद होणार त्याचे पूर्ण जबाबदार जे आहे सत्तेमध्ये जे बसले शिवसेना आणि त्याचे सोबत जे आहे भाजप आहे असं माझं म्हणणं आहे. राजकारण्यांनी चुनावी जुमल्यापोटी मालमत्ता कर जवळपास माफ केलाय. यामुळे भलेही बीएमसीची तिजोरी खिळखिळी झाली तरी चालेल पण सेना भाजपचं राजकारण मात्र जोरात चाललं पाहिजे हे महत्वाचं. एकाही मुंबईकराने एकदाही मागणी न करता त्यांचा मालमत्ता कर चुनावी जुमल्यापोटी माफ केला जातोय तर दुसरीकडे राज्यातील लाखो शेतकरी कर्जमाफीसाठी रस्त्यावर उतरतात तरीही त्यांच्या हाती अद्याप ही ठोस काही सापडत नाही. हेच आहे आपल्या लोकशाहीचं खरं वास्तव. व्हिडिओ जर्नलिस्ट नरेश मर्चलचं, कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.